नमस्कार, AGS क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गाजराचा केक कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी हे 240 ml कप आहे ते मैदा घेतलेला आहे. एक कप मी त्याच कपाने मेजर करून एक वाटी मी गाजराचा किस घेतलेला आहे. 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून मी मिल्क पावडर घेतलेलं आहे. आणि हे 80 ml मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. हे कंडेन्स मिल्क मी अगोदरच्या रेसिपीमध्ये कसं करायचं ते दाखवलेलं आहे. 1 टीस्पून मी बेकिंग पावडर घेतलेला आहे. 1/2 टीस्पून मी सोडा घेतलेला आहे. आणि 1/4 टीस्पून मी लिंबूसत्व घेतलेलं आहे. आणि 20 ml मी दूध घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार. प्रथम आपण ज्या कढईमध्ये केक बेक करायचा आहे ती प्रीहीट करण्यासाठी ठेवूया. पहा, मी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवले. मीठ वगैरे काहीही टाकलेले नाही. टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. आणि नंतर आपण हा ज्या केक ज्या याच्यामध्ये बेक करायचा आहे केक, तो टीन मी हा तयार करून घेतलेला आहे. यामध्ये तूप लावून बटर पेपर लावून हा टीन मी केक टीन तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण केक तर प्रथम आपण ही चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीमध्ये मी हा 1 कप मैदा, मिल्क पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि हे लिंबूसत्व हे आपण हे दोनदा चाळून घेणार आहोत. मैदा चाळून झालेला आहे. आता आपण या भांड्यामध्ये हे कंडेन्स मिल्क, हे 80 ml कंडेन्स मिल्क आहे. हे 80 ml कंडेन्स मिल्क आहे. यामध्ये 2 टेबलस्पून मी बटर घेणार आहे. हे पहा. आणि यामध्येच आपण 2 टीस्पून पिठी साखर ॲड करणार आहोत. 1 टीस्पून झालं आहे. हे पहा, हे 2 टीस्पून मी पिठी साखर ॲड केलेली आहे. आणि हे छान असं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडंसं मी हे दूध टाकून घेणार आहे, 1/2 आणि 1/2 राहू देणार आहे. असं मिक्स करून घेऊया. हे मिक्स झालेलं आहे. तर यामध्येच मी हे चाळून घेतलेलं मैदा मी टाकून घेतलेला आहे. हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. थोडंसं आपण यामध्ये दूध ॲड करूया. हे पहा, थोडं दूध ॲड करायचं आहे. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. यामध्येच मी हे विलायचीची पावडरही टाकून घेणार आहे. आणि हे राहिलेलं दूध आपण टाकून घेऊया. यानंतर आपण हे किसलेला गाजर टाकून घेणार आहे. आणि हे पण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. यामध्येच मी थोडासा ऑरेंज कलर टाकून घेते. हे पहा, ऑरेंज कलर टाकून घेत आहे. ऑप्शनल आहे हे. छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. खूपच छान असा हा गाजराचा केक लागतो. हे पहा, हे मिक्स झालेलं आहे. आपली कढई पण प्रीहीट झालेली आहे. केक टीन मी तयार करून घेतलेला आहे. तर हे आपण यामध्ये टाकून घेऊया. हे मी टाकून घेतलेलं आहे. याला 2-3 वेळा आपण टॅप करून घेऊया. आणि हे या भांड्यामध्ये हे मी ठेवून घेतलेलं आहे. 5 मिनटं आपण फुल स्पीडवर ठेवूया. हे बघा, 5-1 मिनटं आपण फुल स्पीडवर ठेवलेलं आहे.
मिनट झालेले आहे, मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि लो हिच्यावर आपण हे 30 मिनिटानंतर चेक करून घेऊया. 30 मिनिटं झालेले आहे, ह्या केक आपला पूर्ण बेक झालेला आहे. त्याच्या कढाई सुटलेले आहेत, हे पहा मी नीडलच्या साह्याने चेक केलं, क्लीन नीडल आलेली आहे. आपण हा गॅस ऑफ करून घेतला. मी हे भांडं काढून घेते. याला आपण अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवूया आणि नंतर मी तुम्हाला कट करून दाखवते. तास झालेला आहे, अर्धा तास झालेला आहे, ते हे मी तुम्हाला काढून दाखवते. हे पहा पूर्ण असं कट झालेलं आहे. गाजर बर्फी हलवा आपण खूप करतो, पण हा केक, गाजराचा केक तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागतो. हे पहा याच्यावरचं बटर पेपर मी अलगत काढून घेते. हे पहा किती स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे पहा, हे पहा चारी बाजूने पाहू शकता तुम्ही, खूपच स्पॉन्जी असा केक झालेला आहे. हे पहा, आणि यामध्ये आपण तयार केलेलं घरचं कंडेन्स मिल्क पावडर असल्यामुळे हा केक खूपच टेस्टी लागतो. हे पहा मी तुम्हाला मी कट केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये पण. पहा तुम्ही किती स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे. पहा तुम्ही गाजराचा हा केक तुम्ही तयार करा आणि कसा झाला ते मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हे गाजराचा हेल्दी केक तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.